विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. ऐकूया विज्ञानाची सुरुवात आणि वैज्ञानिक पद्धती या प्रकरणाचा पहिला भाग. मानवामधील काही नारी नर होती विचारमग्न फार, नवल करीती हे चराचर कसे दृगोचर जाहले. पाहती चंद्र सूर्याचा खेळ, घालू पाहती नक्षत्रांचा मेळ. विस्मित करी ग्रहण काळ, कार्य कारण काय से. कुतूहल जरी मनी उपजते, तरी ते विश्व व्यापते. मन मनःपूत धावते, जाणावया अगम्यते. उफाळून येई बाहेर जसा घनामधील कल्लोळ. वीज जैसी झेपे धरेवर तैसे कुतूहल धावतसे. कुतूहल मनी आले आणि तैक्षणी निमाले. त्याचे निजिज्ञासा ठेले हे होणे असंभव. मानवाने वसाहती तयार केल्यानंतर साहजिकच अन्नाची उपलब्धता वाढली आणि संरक्षणाचा प्रश्न कमी झाला. त्यामुळे समाजातील काही विचारवंत निसर्गातील घटनांचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न करू लागले. चंद्र, सूर्य आणि नक्षत्रांचे उगवणे आणि मावळणे त्यांनी न्याहाळले. ग्रहणकाळामध्ये घडणाऱ्या घटना त्यांना आश्चर्यचकित करू लागल्या. साहजिकच ह्या घटनांमागे काय कार्यकारण भाव असावा याविषयी त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाले. कुतूहल निर्माण झाले की जणू काही ते सर्व विश्वच व्यापून टाकते. मन त्या व्यक्तीला स्वस्थ बसूच देत नाही. ज्याप्रमाणे ढगांमध्ये निर्माण झालेला कल्लोळ हा विजेच्या रूपाने जमिनीकडे धावतो, तीच परिस्थिती कुतूहलाच्या बाबतीत होते. केवळ कुतूहल निर्माण होणे पुरेसे नाही, कुतूहल निर्माण होऊन ते जर लगेचच नष्ट झालं तर जिज्ञासा जागृत होत नाही. त्यामुळे कुतूहल निर्माण होणं ही केवळ पहिली पायरी आहे. कुतूहल मात्र लाजाळूच्या झाडासारखं असतं, आघातानंही ते नष्ट होतं. कुतूहल जागृत राहिले यासी निरीक्षण जोडिले. सारा सार विचारे मग केले विश्लेषण तयाचे. विश्लेषणा माझी निष्कर्ष निघाला तो पुन्हा पुन्हा पडताळिला. निष्कर्ष तोच राहिला तरच तो स्वीकारावा. परिनिरीक्षणाहुनी थोर असे प्रयोगाची धार. प्रयोग सिद्ध सार मान्यता पावे विज्ञानात.
केवळ सिद्धांत मांडला, परिप्रयोगे नाही पडताळिला, तरी तो सिद्धांतच राहिला, अंतिम मान्यता त्याला नसे. आइन्स्टाईन प्रतिपादित सापेक्षतेचा सिद्धांत परिनोबेल त्यासी प्राप्त होत प्रकाश परिणामासाठी. कुतूहल जागृत राहून जर त्याची परिणती निरीक्षणामध्ये झाली तर ही प्रक्रिया पुढे जाईल. निरीक्षणामधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणेही तितकेच आवश्यक असते, कारण विश्लेषणाच्या आधारावरच निष्कर्ष काढणे शक्य होते. परंतु केवळ एक वेळा निष्कर्ष काढून भागत नाही, तर त्याचा पुन्हा पुन्हा पडताळा मिळणे आवश्यक असते. निरीक्षणावरून निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रयोग करून निष्कर्ष काढणे हे कधीही श्रेष्ठ मानले जाते, कारण प्रयोगामधून सिद्ध झालेल्या गोष्टीला तत्काळ मान्यता मिळते. विज्ञान पद्धतीमध्ये त्यामुळेच प्रयोगाला अनन्यसाधारण महत्व आहे. केवळ सिद्धांत मांडून त्याची प्रयोगामध्ये पडताळणी केली नाही तर तो सिद्धांत मान्य होणे अवघड असते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत 1905 साली मांडला, परंतु त्यांच्या योगदानाचा नोबेल पारितोषिकासाठी विचार होत असताना त्या सिद्धांताला प्रयोगाचे पाठबळ निर्विवादपणे मिळाले नाही, त्यामुळे त्यांना प्रकाश परिणामासाठी मुख्यतः पारितोषिक देण्यात आले. कारण सिद्धांत मांडिला, परी प्रयोगे नाही दुजोरिला, म्हणून नाही योग्य झाला नोबेल पुरस्कारासाठी. प्रयोगांती निरीक्षण निष्कर्षाचे परीक्षण, त्यात नियमांचे निरूपण सामोरे येत गा. नियम असती स्थलकालातीत, नियम व्यक्ती निरपेक्षित, भाषा वंश स्थलाने न बंधित, नियम तो जाणावा. नियम असावा वैश्विक, नियम निसर्ग कार्याला पोषक, कुणी दावी त्रुटी नेक, नियम बदलण्या सिद्ध असे. अंतिम सत्याचा शोध करू, हाच असे विज्ञानाचा घोरू. समाज धर्म नियमांधारू, ऐसे चोखपण दिसो नये. या अगोदर सांगितल्याप्रमाणे केवळ सिद्धांत मांडल्यामुळे तो नोबेल पारितोषिकासाठी संपूर्णपणे विचारात घेतला गेला नाही. प्रयोगामधून मिळणाऱ्या निरीक्षणांचे काटेकोर परीक्षण, त्याचप्रमाणे त्याची पुन्हा पुन्हा पडताळणी केल्यानंतरच त्याचा उपयोग नियम तयार करण्यासाठी होऊ शकतो. असे नियम स्थल, काल, भाषा, वंश किंवा तत्सम मानवनिर्मित बंधनांच्या पलीकडे असतात. त्याचं स्वरूप हे वैश्विक असतं आणि तो निसर्ग कार्यासाठी पोषक असतो. विज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानाने स्वीकारलेला कोणताही नियम अंतिम नसतो. या नियमामध्ये जर योग्य त्या पुराव्याच्या सहाय्याने त्रुटी दाखवून दिली गेली तर तो नियम बदलण्यास अथवा दुरुस्त करण्यास विज्ञानामध्ये वाव असतो, कारण विज्ञानाचे ध्येय अंतिम सत्याचा शोध हेच आहे. सामाजिक आणि धार्मिक विचारपद्धतीमध्ये अशा प्रकारची स्पष्टता दिसून येत नाही, त्यामुळेच सामाजिक आणि धार्मिक नियम बऱ्याच वेळा समाजावर लादले जातात आणि त्याची शहानिशा करण्याची संधीच दिली जात नाही. विज्ञानामध्ये प्रयोगाने सिद्ध झालेले प्रतिपादन स्वीकारण्यासाठी योग्य मानले जाते. ज्यावेळी साधनांच्या अभावी प्रयोग करणे शक्य नसते अशा वेळी अपवादात्मक परिस्थितीमध्ये तर्कांवर आधारित गृहीतकास मान्यता दिली जाते. मात्र अशा गृहीतकाची
प्रयोगाद्वारे सिद्धता करण्यासाठी संशोधकांचा प्रयत्न सतत सुरूच राहतो. प्रयोगामध्ये सामान्य निरीक्षणाबरोबरच मापनाचा समावेश होतो. मापनासाठी लागणारी साधनं उपलब्ध नसल्यास प्रयोग सिद्ध होत नाही. मापनाद्वारे मिळालेली माहिती अंकांच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाल्याने विश्लेषण अधिक सखोल आणि प्रमाणभूत होते. त्याचप्रमाणे या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी तिला संख्याशास्त्रीय निकष लावता येतात. प्रयोगाद्वारे मिळालेल्या माहितीमध्ये दडलेल्या संकल्पना आलेखांमुळे स्पष्ट होण्यास मदत होते. गॅलिलिओने चर्चमध्ये असणाऱ्या लंबकाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर त्या लंबकाच्या आंदोलनाचा काळ तोच राहतो असे अनुमान काढले. मात्र या अनुमानाचे रूपांतर निष्कर्षामध्ये करण्यासाठी त्याने आंदोलनाचा काळ मोजण्याचा प्रयोग केला. त्यासाठी त्या काळी कालमापनाचे साधन सहजरित्या उपलब्ध नसल्याने त्याने नाडीच्या ठोक्यांचा आधार घेतला. हृदय आकुंचन आणि प्रसरण पावताना रक्तवाहिनीचे आकुंचन आणि प्रसरण एका मिनिटामध्ये साधारणपणे किती होते हे त्या काळी माहीत होते. त्यावरून त्याला लंबकाच्या आंदोलन कालाविषयी निष्कर्ष काढता आला. झाडे आणि वाळवी असणाऱ्या जागी पाणी असते असे निरीक्षण वराह मिहिर यांनी केले होते. आजही ते अनुमान म्हणून वापरले जाते. मात्र त्याला मापनाचा आधार नव्हता आणि आजही नाही. परंतु ऋतूंचे चक्र असते आणि त्याचा काल मोजणे शक्य आहे असे अनुमान ब्रह्मगुप्त या भारतीय शास्त्रज्ञाने काढले. मात्र एवढ्यावर न थांबता त्या कालाचे मापन करून एक वर्षाचा काल किती असतो याचे त्यांनी निश्चित प्रतिपादन केले. त्यासाठी त्यांनी कालमापनाच्या साधनांचा वापर केला. सिद्धांत मांडून जर त्याला प्रयोगाचा आधार देता आला नाही तर अशा सिद्धांताला अंतिम मान्यता मिळत नाही. आइन्स्टाईन हे 20व्या शतकातील विज्ञान क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व. त्यांनी 1905 साली सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. अतिशय मूलगामी अशा या सिद्धांतामुळे न्यूटनने प्रतिपादलेल्या नियमांमध्ये सुधारणा करावी लागली. मात्र या सिद्धांताला दुजोरा देणाऱ्या प्रयोगाची सिद्धता 1919 सालापर्यंत होऊ शकली नाही. प्रकाश हा फोटॉन या वस्तुमान विरहित ऊर्जा कणांचा बनलेला असतो. लहरींच्या स्वरूपात असणाऱ्यास प्रकाशावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होण्याची शक्यता त्या काळी गृहीत धरली जात नव्हती. मात्र आइन्स्टाईन यांच्या प्रतिपादनानुसार गुरुत्वाकर्षणाचा परिणाम प्रकाश किरणांवर व्हायला हवा. मात्र अशा प्रकारचे निरीक्षण करण्यासाठी प्रयोगाची सिद्धता होत नव्हती. ती संधी खग्रास सूर्यग्रहणामुळे चालून आली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिंग्टन यांनी खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात सूर्यापलीकडे असणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश सूर्याजवळून येताना वक्रीभूत होतो हे सब प्रमाण दाखवून दिले. यासाठी त्यांनी वेस्ट इंडीज जवळील बेटावर खास शोध मोहीम राबवली. परंतु प्रयोगांती मिळालेले हे निष्कर्ष संपूर्णपणे स्वीकारण्यास काही कालावधी लागला. त्यामुळे 1921 साली आइन्स्टाईन यांना ज्यावेळी नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले त्यावेळी सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा मानपत्रामध्ये केवळ उल्लेख करण्यात आला. त्यांना नोबेल पारितोषिक प्रकाश विद्युकीय परिणाम अर्थात फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट यासाठी देण्यात आले. निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्या निष्कर्षांची पडताळणी पुन्हा पुन्हा करणे आवश्यक असते. निष्कर्षांची अनेक वार पडताळणी केल्यानंतर त्यामधून नियम तयार करण्यासाठी योग्य पार्श्वभूमी तयार होते. मात्र विज्ञानातील नियमांसाठी काही निकष असतात. या निकषांवर नियमांची पडताळणी होणेही आवश्यक असते. नियमाची पहिली कसोटी म्हणजे तो स्थल कालातीत असणं जरुरीचं असतं. विश्वामध्ये कोठेही नियमाची पडताळणी करता यावी अशी अटच विज्ञानात असते. पृथ्वीवर सर्वत्र हा नियम लागू पडतो हे ओघानं आलंच. नियमाच्या या अनुसरणाला
देश, वंश, भाषा, लिंग, वर्ण यांचं बंधन असत नाही. या सर्वांसाठी हा नियम सारखाच असतो. व्यक्ती निरपेक्षता हा विज्ञानाचा स्थायी भाव आहे. धर्मापेक्षा असलेले विज्ञानाचे हे वेगळेपण जाणून घेतले पाहिजे. विज्ञानाचे वेगळेपण आणखी एका बाबतीत आहे. विज्ञानामध्ये नियमात दुरुस्ती करण्याला, सुधारणा करण्याला किंवा रद्द करण्याला मुभा असते. स्वयं सुधारणा करण्याची सोय विज्ञानाच्या रचनेमध्ये अंगभूत आहे. असे बदल घडवून आणण्याची विशिष्ट पद्धत आहे. कोणताही बदल घडवून आणण्यासाठी सबळ प्रायोगिक आधार, निरीक्षण अथवा तार्किक मांडणीची आवश्यकता असते. अशा बदलांमुळे अगोदर नियम किंवा प्रतिपादन केलेल्या शास्त्रज्ञाचा अवमान होत नाही. गॅलिलिओच्या कालखंडापूर्वी पृथ्वी स्थिर असूनही सूर्य आणि ग्रह तिच्या भोवती फिरतात असं मानलं जाई. मात्र कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांनी केलेल्या निरीक्षणाधारे सूर्याभोवती इतर ग्रह फिरतात हे दाखवून दिले. या प्रतिपादनाला सबळ पुरावे मिळाल्यामुळे त्या प्रतिपादनाला मान्यता मिळाली. आपण ऐकत होतात डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची. या पुस्तकातील विज्ञानाची सुरुवात आणि वैज्ञानिक पद्धती या प्रकरणाचा पहिला भाग. धन्यवाद.